गंध तो वया फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाज तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबर्या पलाड शोधते खुणा सुखाचा गुंजते मासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी हेलो कट केला केसर नावाची कोणतरी मैत्रीण आहे ना त्याची हो का नाही नाही ही आपली मोनिका मागे एकदा म्हणत होती केसरचं आणि सौरभचं काहीतरी आहे म्हणत हॅलो हॅलो मी राधा बोलतेय डॉक्टर राधा हो ओळखलास ना हो हो ओळखला ना नाही तुम्ही एकदम अचानक मला फोन केलात म्हणून जरा कन्फ्युज झालो तुम्ही ज्या सबस्क्रायबरला कॉल करू इच्छिता तो सध्या दुसऱ्या कॉलवर बिझी आहे नाही केसर कशी विचारायला फोन केला होता बरी आता नशीब थोडक्यावर निभावलं जखम जास्त खोलवर नव्हती पण या सगळ्या प्रकारांनी तू खूपच हादरली होती हो मी आणि सौरभ इतक्या वेळ तिकडेच होतो सौरभ आत्ताच गेला घरी केसरला सोडून जाणं त्याला जड गेलं असेल ना म्हणजे म्हणजे अवली एक विचारू तुला काय विचारा ना अवली सौरभ आणि केसर खूप क्लोज आहेत ना हो म्हणजे केसर तर अगदी वारी जेव्हा आहे सौरभ वरती ते अगदी दिलो जानचे प्रेम वगैरे म्हणतात ना तसं पहिल्यापासून आहे तिचं त्याच्यावर डॉक्टर बिझी दिसतात कसं आहे आम्ही सगळे लहानपणापासून अगदी केजी पासून एकत्र आहोत ना केसर तर तेव्हापासूनच प्रेम करते सौरभ वरती आणि लहान असताना हाच माझा नवरा असं सगळ्यांना सांगत फिरायची ती आणि सौरभ सौरभच अजून मला काहीच कळत नाहीये मला इतके दिवस वाटत होतो की तो केसर बद्दल सिरियस नाहीये पण कालची त्याची रिएक्शन बघून मला असं वाटतंय की केसर बद्दल त्याच्या मनात नक्कीच कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे कारण डॉक्टरांनी काल केसर आउट ऑफ डेंजर आहे असं सांगेपर्यंत सौरभच्या जीवात जीव आला नव्हता अवली मला केसरला बघायला जायचंय तू येशील माझ्या बरोबर मी हो येईन ना मग अर्ध्या तासाने माझ्या घराजवळ भेट आपण लगेच जाऊया
चालेल? हो चालेल, काही हरकत नाही. पर सौरभला तुम्ही कळवताय का मी कळवू? नाही सौरभ नको, फक्त तू आणि मी आपण जाऊया. बर ठीक आहे. ओके थँक्यू बाय. फारच वाईट झालं म्हणजे यात प्रत्येक जणच सोरपळलाय. पण मिस्टर मनोहर, दुःखाचा कधी कधी प्रेस्टिज इश्यू केला जातो असं नाही वाटत? मग राहत ते फक्त युद्ध. दुःखावर फुंकर घालता येते पण दुःखद अहंकाराचं काय? आणि दुर्दैवाने या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त तडफड होती ती तुमची, कारण तुमचा जीव दोन्हीकडे अडकलेला. आणि तरी आरोपी तुम्हीच आहात. व्हॉट अन आयरनी. पण अशा प्रकारे राधा लग्नाला तयार होईल असं नव्हतं वाटलं. इनफॅक्ट राधाच्या मी लग्नच करणार नाही या अट्टहासापेक्षा आता मी लग्न करीनच या तिच्या शपथेची मला जास्त भीती वाटते. आणि डॉक्टर, सौरभ बरोबरची तिची वाढती मैत्री माझ्याकरता काळजीचा विषय झाली. कामाच्या बाबतीत, घराच्या बाबतीत राधा इतकी बेजबाबदार कधीच नव्हती. रात्री 9 आत घरात येणारी ही मुलगी आज पहाटेपर्यंत घरी आली नव्हती आणि तिने मला काही कळवलंही नाही. ती खरंच खूप चिंतेची बाब आहे. म्हणजे ती आज जे सगळं करतेय ते तिने करावं, मित्रमैत्रिणींबरोबर तिने मजा करावी म्हणून मी तिच्या मागे लागायची. पण तिने माझा हट्ट हा आता पुरवू नये असं मला वाटायला लागलं. तिची गाडी भलतीकडेच जाते म्हणून हे वाटत असेल. पण नाही झालंय ना, आमचं लग्न झालंय.
सौरभ ये बस ये पाणी आणते तुझ्यासाठी. नाही काकू राहू दे. काकू केसर कशी आता? बरी झोप लागली आताच. चाकू पोटाला घासून गेला म्हणून थोडक्यात निभावलं आणि एवढी जखम झाली तरी काळजी मात्र सारखी तुझीच करत होती. हो आमचा सगळ्यांचाच एकमेकांवर खूप जीव आहे. लहानपणापासूनचे मित्र होत ना सौरभ. यापुढे सुद्धा तू आणि केसरनी जन्मभर एकत्र यावं अशीच आमची इच्छा आहे. तिचं फार प्रेम आहे रे तुझ्यावर. कसल्या गोष्टी करतेस सुद्धा? लग्न म्हणजे काय पोरखळ वाटला तुला? केसर ढी घट्ट धरेल ग, पण तिच्या हिताचा विचार आता आपल्यालाच करायला हवा. अहो पण हे बघ सुद्धा, सौरभला मी त्याच्या लहानपणापासून ओळखतोय. चांगला मुलगा आहे म्हणजे स्वभावाने हेल्पफुल आहे, सोशल आहे, हुशारी आहे खरं म्हणजे, पण ही इज नॉट फोकस्ड येट. आयुष्याकडे स्वतःकडे गंभीरपणे पाहतच नाहीये तो. त्याच्या करिअरचा अजूनही पत्ताच नाहीये. आयुष्यात आपल्याला काय करायचंय हे ठाऊकच नाहीये. 1760 कोर्सेसने ऍडमिशन्स घेतल्या, दिले सोडा. भाऊ आहे पैसेवाला, पाठवतोय पैसे त्याच्या फीसाठी. त्याचं म्हणजे ते म्हणतात ना, एक ना धड भारावर चिंध्या, तसं आहे. हा स्वतः चार दगडांवर पाय ठेवून उभा आहे. हा काय स्थैर्य देणार आपल्या मुलीला? हा फक्त उन्हाडक्या करत फिरतो. त्या मितालीचं ते प्रकरण झालं लोणावळ्याला, आज आपल्या केसरच. कशामुळे? तुझी जी निरुद्देश भटकंती चाललेला त्याच्यामुळे. हे चांगलं नाहीये सौरभ. मजा वाटेल थोडे दिवस, पण नंतर नंतर काय? हेच करत फिरणार आहेस आयुष्यभर. तुझ्या घरचे सगळे व्यवस्थित आहेत रे. वडील प्रख्यात वैद्य होते, भाऊ डॉक्टर आहे, मोठा बिझनेस आहे स्वतःचा, पण तूच कसा असा फुकट गेलेला? चल तुला एक ऑफर देतो सौरभ. बिझनेस मॅनेजमेंट कर, घालव 2-3 वर्ष तिकडे, सिन्सिअरली अभ्यास कर आणि मग ये परत माझ्याकडे. एक वर्षभर काम कर माझ्या बरोबर. पार्टनरशिप देतो तुला माझ्या बिझनेसमध्ये. दणक्यात लग्न लावून देतो तुझं आणि केसरच. बोल, आहे तयारी? काका मी विचार करून. बघितलंस? बघितलंस सुद्धा? माझं रीडिंग अगदी करेक्ट होत. या मुलाला मुळात काही करायचंच नाहीये, फक्त टाइमपास करायचा आहे. आपली मुलगी याला द्यावी एवढी लायकीच नाहीये याची. सिरियसनेसच नाहीये कुठल्याही गोष्टीत. याचं काहीही होऊ शकणार नाही. फुकट गेलाय हा, फुकट. सुधा, सौरभ माझ्या मुलीच्या मार्गातनं दूर हो. बघ सुधा, काही निर्णय कठोर असले ना तरी आता घ्यावेच लागतील. केसरला तिच्या मूर्खपणातून बाहेर काढावंच लागेल. मलाही अशा वाटत होती ग, लहानपणापासून बघतोय ना याला, पण नाही, वाया गेलाय हा, पूर्ण वाया गेलाय. जा इथून. Thank you.
मेथीची पातळ भाजी. थँक यू सीमा वहिनी. अरे थँक्स काय, तुला आवडते ना म्हणूनच केली. घे मसाला. काय चांगली झाली आहे मेथीची भाजी अशी करतात काय? चांगली गोळा भाजी चांगली लागते. असं मुगाचं वरण घालून फोडणी दिली की मस्त टेस्ट लागते त्याला. ही काय भाजी गेली आहे? ते चाकवं दाळवाचं फडफत या सगळ्या पातळ भाज्या करण्याच्या प्रकारात मोडतात. हे काय उगायला कशाला चांगलं म्हणत? हो दादा, कशाला बोलतो हो त्याला. असते आवड एकेकाची आणि त्याच्यावरून कशाला बोलता. मोठा डॉक्टर आहे तो, असा बरा नाही दिसत याचा जाता बोलता. ते डॉक्टर असेल तुमच्या करता, कळलं? माझ्यासाठी तो माझा मुलगाच आहे आणि तो माझा मुलगा भावट आहे, त्याच्यामुळे त्याला सारखं बोलत राहण. कळलं तुला? मग इतकं बोलतो काय फरक पडतो का त्याच्यात? काही फरक पडत नाही, काही नाही. निभळट मुलगा जन्माला आलाय. कसा तो राग बीक त्याला काही येतच नाही, त्याचं पित्त खवळत नाही, चिडत नाही कधी. बघ बघ कसा बसलाय, बघ कसा बसलाय, बघ कसा. आता खरं सांगतो तुला, मोठा मुलगा मार्कड तो गेला तिकडे, मग त्याच्या पाठी मग हाच मोठा मुलगा की नाही, ह्यानी घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही, घेतो का तो? काही नाही, काही नाही. त्याला काय झालं की घाबरला, हे झालं घाबरला. एका मुलीने काय साधा नकार दिला तर हा झाला मुसू मुसू रडायला लागला, काय कोपऱ्यात काय जाऊन बसतो. आता आपला हा आमचा तालाला पालाला गेराला असेल, पण तो जावई आमचा. तुला राग तरी येतो म्हणून हे सगळं निभवतोय. आता उद्या रंजू बाळंतीण झाली की लोक निघून जाणार, मग काय घराकडे बघायला कोण आहे? सौरभवर काय भरोसा ठेवणार अर्थ नाही. सगळंच आनंदी आनंद आहे. आणि उद्या घरामध्ये जावई वगैरे गेल्यानंतर परवासारखे जर गुंड आले तर हा काय करेल माहितीये? सांगू तुम्हाला सांगू, हातात बांगड्यावरून बाई होईल. केदार केदार आई केदार केदार, अरे असं नाही करायचं राजा. काय दादा किती बोलता, त्याला किती बोलता. तुमच्या बोलण्याला काही तारतम्य आहे की नाही? जीवानी लागेल असं बोलताय तो म्हणून ऐकून घेतोय. मी तुमचं अजिबात ऐकून घेतलं नसतं. अगं तो ऐकून घेतो ना, इथंच सगळी गोम आहे. तो फक्त ऐकूनच घेतो. त्याचं रक्त काही खवळत नाही नाही. तुला राग आला, सगळ्यांना राग आला, त्याला येतो का बघ? असं वाटत ना एक मुस्काटात द्यावी. दादा प्लीज, दादा प्लीज, असलं काही करू नका. तो आजारी आहे मानसिक. आजारी काय धाड भरली याला? नाही ते गोळ्या घेतल्या होत्या ना त्याने, म्हणून बोलली. सगळी नाटक रे, सगळी नाटक. मुसू मुसू रडत बसायला यावं, सगळ्यांची सिंपथी मिळावी म्हणून नाटक चालले आहेत खाली. काही नाही. आणि कुठे सांगितलं का तुम्हाला तो मानसिक आजारी आहे म्हणून? सांगितलं म्हणजे असं काही सांगितलंय का डॉक्टरांनी? सीमा नाही नाही रंजू, त्याने गोळ्या घेतल्या ना म्हणजे काहीतरी मानसिकच असणार. काय सीमा वहिनी? मला काही विचारू नका, माझं डोकं भणभणलंय. आपण सगळ्यांनी जुळून काय उपयोग आहे दादा? तुम्ही ना आता सामान बांधा द्या एकदा. हॅलो. हॅलो सौरभ, अरे तुझं डॉक्टरांशी बोलणं झालं का? नाही नाही अजून सीमा वहिनी. असं काय करतोस तू सौरभ? अरे आणि कुठे आहेस तू? दादा पुन्हा बोलले केदारला, बिचारा अर्ध्या जेवणावर न उठलाय. मला ना खूप काळजी वाटते रे त्याची. हे बघ, तुला ना डॉक्टरांशी बोलणं जमणार नसेल ना तर मी असं करते, यश ना सांगून एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेते. हा नाही नाही नको सीमा वहिनी, मी बोलतो सीमा वहिनी. ठीक आहे, पण लवकर काय ते कर. कळलं ना? काळजी वाटते रे मला ह्या केदारची. नाही तू नको काळजी करू सीमा वहिनी. ठीक आहे बाय.
गौरव।